धारणी शहरामध्ये गेल्या अनेक काळापासून देशी कट्टे मिळण्याची चर्चा होती त्यामुळे पोलिसांनी सातत्याने आरोपींना पकडण्याची मोहीम राबवली आणि या मोहिमेला यश आले असून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे धारणी पासून अवघ्या चार किलोमीटर वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळ सापळा रचून धारणी पोलिसांनी दोन प्रदेशातील रंगेहात त्यांच्या जवळून चार देशी कट्टे जप्त केले व आरोपींनाही पकडण्यात आले पोलिस अधीक्षक ग्रामीण हरिबालाजी यन व अपर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ज्याची किंमत अंदाजे पंचवीस हजार रुपये अशी आहे हे देशी कट्टे पिचोरी येथे बनत असल्याची शंका व्यक्त होत आहे धारणी येथून विदर्भ न्यूज करिता तसलीम शेख शकील अहमद जुगल किशोर जयस्वाल